Cbus is organizing its very first Bogo Carnival, which is Mumbai Carnival, now in Goa. So what are you waiting for, guys? Get ready and pack your bags for this bang-on event. Goa is ready to welcome you on 7th and 8th October. मुंबई कार्निवल इन गोवा नाव आहे बोगो कार्निवल 7 आणि 8 ऑक्टोबरला पणजी जिमखाना सकाळी 10 ते 10. पण सी बसची सुरुवात मुळात अशी झाली सी बस सो बस अराउंड द सी म्हणतात ना की काय काय इव्हेंट्स आम्ही केले आहेत गेल्या 5 वर्षात. तर दादर कार्निवल झालं, मिस अँड मिसेस दादर झालं, त्याच्यानंतर यु नो वुमेन एम्पॉवरमेंटसाठी खूप खूप प्रोग्रॅम्स केले आहेत. आणि एवढे 5 वर्ष बॅक टू बॅक ॲक्टिव्हिटीज करून सिन्स आय एम अ गोवन माय सेल्फ, मला असं वाटलं इट्स यु नो गिविंग बॅक टू माय कम्युनिटी. म्हटल्यावरती मुंबई कार्निवल इन गोवा, कारण की बरेच गोव्यातली लोक मुंबईला जातात शॉपिंग करायला, तर मी चक्क मुंबईच इथे आणलेलं आहे तुमच्यासाठी शॉपिंग करायला. तर जरूर या मुंबई कार्निवल इन गोवा 7 आणि 8 ऑक्टोबर पणजी जिमखानाला. आणि एवढे बॅक टू बॅक ॲक्टिव्हिटीज आहेत आणि खूप मस्त प्रतिसाद मिळाला आहे गोव्याकडून. आणि म्हणजे आपलं गोवन कल्चर म्हणा, स्मॉल मिडियम एंटरप्रेनर्सनं वोकल फॉर लोकल आपण एक यु नो अपॉर्च्युनिटी देतो आहे आणि मस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. ऑल्दो इट्स फर्स्ट इव्हेंट इन गोवा, पण असं वाटत नाही आहे पहिला इव्हेंट आहे, कारण की सगळे आपले लोक आहेत. शेवटी आपले रूट्स म्हणतात ना ते गोव्यातलेच आहेत म्हटल्यावरती. तर मुंबई वडापाव मीच गोवन यु नो आपला तोणाक पाव असा हा इव्हेंट तुमच्या सगळ्यांसाठी सादर करत आहोत आणि खूप मस्त रिस्पॉन्स आहे. बरे गोव्यातलेच पण खूप लोक सीबसवरती आहे म्हटल्यावरती ही अपॉर्च्युनिटी मिळाल्यावरती आम्ही लगेच घेतली आणि गोव्यात इथे आलोत. तर तुम्ही सगळ्यांनी जरूर या 7 आणि 8 ऑक्टोबरला पणजी जिमखाना सकाळी 10 ते 10. भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, झुंबा डान्सेस आहेत, मग गोवन यु नो लोकल फोक डान्सेस आहेत, गोवन रेसिपीज कॉन्टेस्ट ठेवले आहे, ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, मग पेट्स फॅशन शो आहे, त्याच्यानंतर यु नो मिस अँड मिसेस गोवा करणार आहोत. आणि फूडला तर काय बोलायलाच नको, म्हणजे कुठचाही फूड इव्हेंट असला तर एवढा रिस्पॉन्स येतो, सगळे जेवण खायला येतात. तर तुम्ही जरूर जेवपाक यो तुम्ही सगळे पणजी जिमखान्यात 7 आणि 8 ऑक्टोबरला. सीबस प्रेझेन्स बोगो कार्निवल 7th and 8th ऑक्टोबर ॲट पणजी जिमखाना.